तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील तितकीच अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी होईल असं अजिबात सुरुवातीपासून वाटलं नव्हतं. कारण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र 2 टन खासदार असलेले मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे. श्रीकांत शिंदे यांनी जवळपास 2.5 लाखांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या या निवडणुकीकडे देखील सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. या ठिकाणी मुख्यमंत्री पुत्र असल्याने ठाकरे गटाकडनं या ठिकाणी अतिशय दमदार उमेदवार दिला जाईल असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र अतिशय ज्यांना फारसा निवडणुकींचा अनुभव नाही अशा वैशाली दरेकरांना ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवारी दिली आणि अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांचा विजय झालेला आहे. आणि श्रीकांत शिंदे यांच्या या विजयानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.